नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सदरातील गव्हर्मेंट स्कीम्स म्हणजेच शासकीय योजना याच्या पुढील व्हिडिओ लेक्चरसाठी आपण आज पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या काही योजना त्यातील एक सगळ्यात पहिली महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान ज्याला खूपदा एस एस ए असं सुद्धा खूप सगळ्या ठिकाणी लिहिलं जातं अत्यंत महत्त्वाची योजना आहे सर्व शिक्षा अभियानाचं घोषवाक्य आहे सब पढे सब बढे तुम्हाला घोषवाक्य पाठ असणं अपेक्षित आहे परत एकदा सांगतो सर्व शिक्षा अभियानाचं महत्त्वाचं घोषवाक्य आहे सब पढे सब बढे या योजनेची सुरुवात दोन हजार एक साली झाली महत्त्वाची योजना आहे सर्व शिक्षा अभियान त्यावेळेस गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकारची फ्लॅगशिप योजना होती ज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती घडवण्याच्या सोयीनं या योजनेची सुरुवात करण्यात आली होती दोन हजार एकला या स्कीमची सुरुवात झाली याचा सगळ्यात महत्त्वाचे दोन उद्देश होते सगळ्यात पहिला उद्देश होता सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण देणं हा वयोगट महत्त्वाचा आहे याच्यावरती प्रश्न असतो परत एकदा सांगतो सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना योग्य व गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण देणं याचाच अर्थ प्राथमिक शिक्षण प्रायमरी एज्युकेशनचं सार्वत्रिकीकरण करणं म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन करणं म्हणजे जवळपास जी सर्व घटक आहेत जी सर्व क्षेत्र आहेत जे सर्व वंचित घटक आहेत या सर्वांना प्राथमिक शिक्षण सहज सोप्या पद्धतीनं उपलब्ध करून देणं हे या स्कीमचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं सो पहिलं होतं सहा ते चौदा वयोगट दुसरं होतं प्राथमिक शिक्षाचं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण तिसरा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता शिक्षणातील सामाजिक म्हणजे वेगवेगळ्या घटकामधील असणारी तफावत प्रादेशिक म्हणजे रिजन रिजन नुसणार असणारी शिक्षणामधली असणारी तफावत आणि तिसरं जेंडर इन या तीन घटकांमधील भेद दूर करणं महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा कधी तुम्ही यू पी एस सीचं प्रिपरेशन करत असाल आणि मराठीमध्ये पेपर लिहिणार असाल किंवा तुमचा मराठी रिटर्नचा पेपर असेल त्यावेळेस तुम्ही या प्रकारचे शब्द टाकू शकता सामाजिक प्रादेशिक व लैंगिक भेदभाव दूर करणं या तीन भेदभावांवरती काम करणं हे या स्कीमचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं चौथं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं शालेय शिक्षणामध्ये समाजाचा सहभाग वाढविणं सोशल पार्टिसिपेशन वाढविणं जोपर्यंत सोसायटीचं पार्टिसिपेशन वाढत नाही तोपर्यंत शाळेमधील एनरॉलमेंट रेशो वाढत नाही शाळेमधील नोंदणी वाढत नाही व वा शाळेतील पट नोंदणी वाढल्याशिवाय सर्व शिक्षा अभियान व त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सर्व योजनांचा फायदा सर्व घटक घेऊ शकत नाहीत नंतर ही सर्व शिक्षा अभियानाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता तो दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करणे तुम्हाला माहीत असेल राईट टू एज्युकेशन ॲक्ट या राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंडर शिक्षणाचा हक्क हा फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क करण्यात आलेला आहे सो सर्व शिक्षण सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राईट टू एज्युकेशन ॲक्ट याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणं याचा उद्देश होता या दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्याचे दोन सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट होते सगळ्यात पहिलं उद्दिष्ट होतं प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढीस लावणं व दुसरं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करणं मग या पायाभूत सुविधा असतील आर्थिक सुविधा असतील भौतिक सुविधा असतील किंवा मूलभूत सुविधा असतील या कायद्याच्या अंतर्गत याच्या अंमलबजावणीसाठी ज्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध कराव्या लागतील त्या सर्व फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हे सर्व शिक्षा अभियानाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं मग याचं कार्यक्षेत्र कोणतं होतं तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर आपण पाहितला आहे सर्व शिक्षा अभियानाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण परत एकदा सांगतो सर्व शिक्षा अभियानाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण मग या प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करत असताना या सर्व शिक्षा अभियानाने कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या रिजनमध्ये कोणत्या प्रदेशामध्ये जास्त प्रभावीपणे काम करायला हवं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी जवळपास अतिमागास असणाऱ्या तीन हजार त्र्याहत्तर तालुक्यांमध्ये केली जात असे यामध्ये हे तीन तीन हजार त्र्याहत्तर तालुके ठरवताना महत्त्वाचा क्रायटेरिया होता या मागास तालुक्यांमध्ये स्त्री साक्षरता ही राष्ट्रीय पातळीपेक्षा कमी होती म्हणजे काय जवळपास पासष्ट टक्क्यांपेक्षा कमी स्त्री साक्षरता होती व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुरुष व स्त्री साक्षरता यामधील जी तफावत आहे राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त होती म्हणजे सध्याच्या कंडिशनला राष्ट्रीय पातळीमधील तफावत अठरा ते वीस टक्के आहे तर या तालुक्यांमध्ये वीस टक्क्यांपेक्षा जास्त तफावत होती व स्त्री निरक्षरतेचं प्रमाण साक्षरतेचं प्रमाण हे पासष्ट टक्क्यांपेक्षा कमी होतं ज्या तालुक्यांमध्ये हे दोन घटक ह्या दोन क्रायटेरिया फुलफिल होत असतील त्या मागास असलेल्या तीन हजार त्र्याहत्तर तालुक्यांमध्ये सुरुवातीला सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली त्यानंतर याची अंमलबजावणी नंतर वाढून तीन हजार चारशे एकोणऐंशी तालुक्यामध्ये सुरू करण्यात आली सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी जवळपास सर्व देशामध्ये केली जाते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी भारतातील जवळपास सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये केली जाते योजनेचे घटक काय आहेत किंवा योजनेच्या अंतर्गत काय काय सुविधा देणं अपेक्षित आहे तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे एका ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे किंवा आजूबाजूला विखोरलेल्या लोकवस्ती आहेत त्या सर्व ठिकाणी त्या विद्यार्थ्याला एक किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध करून देणे ह्या योजनेचा सर्वात महत्त्वाचं चा घटक आहे एक किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध करून देणे दुसरी महत्त्वाची गोष्ट जो डोंगराळ भाग आहे किंवा जो भाग अल्पसंख्याक आहे म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्या खूप जास्त विरळ आहे दाट लोकवस्ती नाही आहे किंवा दाट वनव्याप्त आहे जंगल असणारं खूप मोठं प्रदेश आहे व तसेच दाट लोकवस्ती म्हणजे थोडक्यात शहरी भागामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्या स्लम एरियाज या सर्व ठिकाणी निवासी शाळा उपलब्ध करून देणे हे याचा दुसरं सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे पहिला महत्त्वाचा घटक आहे एक किलोमीटरच्या आत शाळा बांधणे दुसरं या सर्व प्रदेशांमध्ये निवासी शाळा उपलब्ध करून देणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे हे मी परत एकदा अंडरलाईन करतो आहे या सर्व प्रदेशांमध्ये निवासी शाळा उपलब्ध करून देणे हे याचा दुसरं महत्त्वाचा उद्देश आहे व यासोबतच सर्व मुली त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत उपलब्ध करून देणे दोन गणवेश वर्षभरामध्ये कंपल्सरी दोन गणवेश उपलब्ध करून देणं हे या योजनेमध्ये दिले गेणार पुढचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट आहे जेणेकरून शिक्षणाचा खर्चाचा ताण यांच्या पालकांवरती पडता कामा नये आणि जर शिक्षणाचा खर्चाचा ताण पडला नाही आणि शाळेमध्ये अन्नधान्य मिळत राहिलं तर शाळेकडं मुलं व मुली पाठवण्याचा कल पालकांचा जास्त असतो मोठ्या मुलींसाठी यामध्ये एक महत्त्वाचा कोर्स सुरू करण्यात आला तो आहे ब्रिज कोर्स नाव लक्षात ठेवा मोठ्या मुलींसाठी ज्यांनी अगोदर शाळेत गेलेल्या नव्हत्या किंवा ज्यांचं सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण हुकलेलं आहे त्या सर्वांसाठी प्राथमिक शिक्षणाची जुजवी ओळख करून देणं व त्यामध्ये सर्वांची अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिज कोर्स नावाचा कोर्स सुरू करण्यात आला यासोबतच शाळाबाह्य मुलींसाठी ज्या मुली काही कारणासो शाळेतच जाऊ शकल्या नाही या मुलींमध्ये प्राथमिक शिक्षणाची गोडी लावण्यासाठी व त्यांच्यामध्ये प्राथमिक शिक्षणातील सर्व टप्पे पूर्ण करण्यासाठी बॅक टू स्कूल नावाची दुसरी महत्त्वाची यामधील उपाययोजना सुरू करण्यात आली यासोबतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी व त्यामध्ये इनोव्हेटिव नवनवीन उपक्रम उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोपक्रम निधी नावाचा एक निधी उभारण्यात आला ज्यामार्फत प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी नवनवीन उपक्रम हाती घेऊन त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण कसं करता येईल याकडं भर देण्यात आला यासोबतच प्राथमिक शिक्षणामधील जेंडर गॅप दुरुस्त करणे सामाजिक गटनिहाय गॅप नष्ट करणे थोडक्यात जे सर्व भेद होते हे प्राथमिक शिक्षणातील सर्वच सर्व भेद नष्ट करून सर्वांना प्राथमिक शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणं हे या योजनेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नंतर सुरू झालेली सगळ्यात महत्त्वाची एक योजना आहे त्या योजनेचं नाव आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्थापन करणे लक्षात ठेवा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या मुद्द्यावरती आयोगानं वेगवेगळ्या परीक्षांमध्ये खूपदा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही विकास पेडिया किंवा इतर महत्त्वाच्या वेबसाईटवरती जाऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाबद्दल विस्तृत माहिती काढणं खूप जास्त आवश्यक आहे इथं फक्त लक्षात ठेवा या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्थापन करण्यावर सुद्धा सरकारनं मोठा भर दिला होता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या अंतर्गत दोन अत्यंत महत्त्वाच्या आपण काय म्हणू हो शकतो खूप महत्त्वाकांक्षी ऑब्जेक्टिव्स ठेवले आले होते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या योजनेअंतर्गत पंचाहत्तर टक्के जागा या शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब ओ बी सी आणि अल्पसंख्याक मुलींसाठी होत्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग व मायनॉरिटीज या मुलींसाठी पंच्याहत्तर टक्के जागा राखीव होत्या तर उरलेल्या पंचवीस टक्के जागा ज्या आहेत या पंचवीस टक्के जागा दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या हे दोनही आकडे महत्त्वाचे आहेत पंच्याहत्तर टक्के जागा व पंचवीस टक्के जागा याच्यावरती आयोग खूपदा प्रश्न विचारतं हा मुद्दा चांगला समजून घ्या या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत छोट्या छोट्या उपयोजना करण्यात आल्या आपण या छोट्या छोट्या उपयोजनांचा पॉईंट समजून घ्यावा यांचं नेमकं म्हणणं काय आपण समजून घ्या कारण यांच्यावरती खूपदा प्रश्न विचारला जातो सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत किशोरी संघ स्थापन करणे हा महत्त्वाचा उद्देश होता किशोरी संघ म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये किशोर वयीन मुलींचं संघ स्थापन करणं त्यांच्यामध्ये एकजुटीची भावना लावणं व त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षणाप्रती रुची निर्माण करणं हा किशोरी संघ उपयोजनेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट होता याच्यामध्ये किशोरवयीन मुलींचं संघ स्थापन करणं पहिला महत्त्वाचा मुद्दा किशोरी दिवस साजरा करणं जेणेकरून या किशोरवयीन मुलींना आपण आपले स्वतःची सेल्फ वर्थ आपली स्वतःची खूप मोठी किंमत आहे या सगळ्या गोष्टींबाबत खूप चांगली किंमत कळ तिसरी महत्वाची गोष्ट बालविवाहावर लक्ष ठेवणं व बालविवाह कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणं हा तिसरा महत्वाचा उद्देश होता सगळ्यात महत्वाचा प्रिलिमशा सोयनं व मेन्स सोयनं असणारं महत्वाचं बीट आहे किशोरी संघ उपयोजनेअंतर्गत खबर लारिया हा स्थानिक पेपर प्रकाशित केला जायचा परत एकदा सांगतो किशोरी संघ योजनेच्या अंतर्गत खबर लारिया हा स्थानिक पेपर प्रकाशित केला जात असे हे चार मुद्दे लक्षात ठेवा किशोरी संघ अंतर्गत जी सर्व शिक्षा अंतर्गत राबविली जात असे पुढचा महत्त्वाचा उद्देश होता तो होता पढे भारत बढे भारत हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता याच्या अंतर्गत सर्व अभियान अभियांत अंतर्गत सुरू केलेला हा उपयोजना किंवा उपक्रम होती याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता भाषा विकास प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं भाषा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती आकलन अवलंबून असतं वाचन अवलंबून असतं लिखाण वाचण्याची क्षमता अवलंबून असते ही भाषा विकास प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आकलन त्यानंतर वाचन व वा लेखनामध्ये रुची निर्माण करणं यासाठी वेगवेगळ्या वेग वे उपाययोजना करणं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वेग वे घेणं व यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये आकलन वाचन व वा लेखनामध्ये रुची निर्माण करणं व यासोबतच सर्व विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगार क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असणारे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय एक म्हणजे गणित व दुसरं आहे विज्ञान म्हणजे गणित आणि शास्त्रामध्ये सकारात्मक रुची निर्माण करणं जेणेकरून भविष्यामध्ये खूप महत्त्वाच्या नोकऱ्या ज्या ठिकाणी त्या त्यांना या सर्व स्किलची आवश्यकता असते त्याच्यावरती त्यांची एम्प्लॉयबिलिटी किंवा नोकरी करण्याची क्षमता वाढेल यावरती वर्क करणं गरजेचं होतं पढे भारत बढे भारत परत एकदा सांगतो सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू केलेला हा उपक्रम आहे भाषा विकास सुधारणा करणे आकलन वाचन लेखन यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणे गणित व विज्ञान यामध्ये सकारात्मक रुची निर्माण करणं हे या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं त्यानंतरची सर्वात महत्वाचं स्कीम होती ती होती राष्ट्रीय आविष्कार अभियान राष्ट्रीय आविष्कार अभियानाची सुरुवात दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली या योजनेची सुरुवात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आली या योजनेचं आविष्कार या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता हा वयोगट महत्त्वाचा आहे वयोगट सर्वांनी लक्षात ठेवा सोळा ते अठरा वयातील मुला मुलींमध्ये मुलं आणि मुली आयोग काय करतं फक्त मुली देतं किंवा फक्त मुलं देतं सोळा ते अठरा वयोगटातील मुला मुलींमध्ये प्राथमिक व माध्यमिक थोडक्यात हे कोणत्या वर्गातले आले प्राथमिक व माध्यमिक वर्गामधले आले या मुलांमध्ये महत्त्वाची गोष्ट पहिलं आहे विज्ञान दुसरं आहे गणित आणि तिसरं आहे तंत्रज्ञान या तीन विषयांच्या प्रती चौकस बुद्धी सर्जनशीलता आणि रुची रुजविणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता ही स्कीम महत्वाची आहे सर्वांना पाठ असणं अपेक्षित आहे परत एकदा सांगतो राष्ट्रीय आविष्कार अभियान सुरुवात दोन हजार पंधरा रोजी झाली ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते उद्घाटन झालं वयोगट होता सोळा ते अठरा वर्ष वयोगट म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी मुली दोघांसाठी सुद्धा ही योजना आहे व तीन महत्त्वाच्या विषयांवरती या योजनेच्या अंतर्गत भर देण्यात आला एक आहे विज्ञान दुसरं आहे गणित आणि तिसरा आहे तंत्रज्ञान या तीन महत्त्वाच्या योजनांसाठी त्यांच्यामध्ये सर्जनशीलता किंवा रुची निर्माण करणं हा योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता यासोबतच सर्व शिक्षा अभियानाची ऑनलाईन देखरेख करणं व कार्यक्रमांचं प्रकटीकरण करणं प्रसारण करणं त्याचा विस्तार करणं यासाठी जानेवारी दोन हजार सतरा या साली एका अत्यंत महत्त्वाच्या वेब पोर्टलचं म्हणजे वेबसाईटची सु स्थापना करण्यात आली या वेब पोर्टलचं नाव आहे शगुन पोर्टल नाव लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार सतराला सर्व शिक्षा अभियानाच्या ऑनलाईन देखरेख करणं व त्याचं प्रकटीकरण व प्रसारण करणं यासाठी जानेवारी दोन हजार सतरा साली शगुन पोर्टल या वेबसाईटची सुरुवात करण्यात आली यासोबतच आणखीन एक महत्त्वाची उपयोजना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आली इचं नाव होतं स्वच्छ स्वस्थ बच्चे स्वस्थ भारत म्हणजे हेल्दी चिल्ड्रन हेल्दी इंडिया स्वस्थ बच्चे स्वस्थ भारत ही सगळ्यात महत्त्वाची योजना होती इथं लक्षात ठेवायचं आहे या उपयोजनाची जी अंमलबजावणी आहे ही स्वच्छ भारत मिशन व सर्व शिक्षा अभियान यांच्या मार्फत करण्यात आली या योजनेची अंमलबजावणी कुणी केली यावरती प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा स्वस्थ बच्चे स्वस्थ भारत या योजनेची अंमलबजावणी स्वच्छ भारत मिशन व सर्व शिक्षा अभियान यांच्या समन्वयातून सुरुवात करण्यात आली महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा ज्याला आपण सुशासन दिन किंवा गुड गव्हर्नन्स डे या नावानं सुद्धा ओळखतो या दिवशी करण्यात आली लक्षात ठेवा स्वस्थ वच्चे स्वस्थ भारत या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर या रोजी करण्यात आली पंचवीस डिसेंबरला आपण सुशासन दिन किंवा गुड गव्हर्नन्स डे या नावानं सुद्धा ओळखतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन हजार सोळा सतरापासून या योजनेचा समावेश कोर योजनेमध्ये करण्यात आला सरकारच्या कोर योजनेमध्ये करण्यात आलेला आहे महत्त्वाची गोष्ट यामध्ये केंद्र व राज्य यांचा वाटा साठ व चाळीस असा आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन हजार साठ अठरा सालापासून सर्व शिक्षा अभियानाचं विलिनीकरण समग्र शिक्षा अभियानामध्ये करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा सर्व शिक्षा अभियानाचं विलिनीकरण दोन हजार अठरा सालापासून समग्र शिक्षा अभियानामध्ये करण्यात आलेलं आहे यामुळं सर्व शिक्षा अभियान ही सर्वात महत्त्वाची स्कीम आहे यावरती आयोगामार्फत खूपदा प्रश्न विचारले जातात स्कीम दोनदा तीनदा पाहून या चांगली पाठ करा सर्वच्या सर्व मुद्दे तुम्हाला चांगले येणं अपेक्षित आहे Thank you very much. Have a good day.